कोरोनाच्या काळात प्रचंड नकारात्मकता पसरली असली तरी देखील काही सकारात्मक बाबीही समोर येत आहेत रायगडच्या पोलादपुरातूनही अशी सकारात्मक बाब समोर आली आहे कोरोना संकट काळात अनेक तरुण गावी परतलेत अशाच गावी परतलेल्या तरुणांना पोलादपूरमध्ये योगे योगेश रिंगे यांनी एकत्र केलं या तरुणांना एकत्र घेऊन या लॉकडाऊनच्या काळात त्यांनी शेततळं बांधलं आणि डोंगराच्या पायथ्याशी माळरान फुलवलं आहे दहा एकर परिसरात त्यांनी हळद हरभरा आणि भुईमूग अशी पिकं घेतलीत शेतकळ्यात मासे सोडून मत्स्यजोड व्यवसाय देखील करण्याचा निर्धार घेतला त्यातून जवळपास दहा लाखांचं उत्पन्न मिळणार असल्याची त्यांची अपेक्षा आहे तसंच शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालाला बाजारपेठ उपलब्ध दे करून देण्यासाठी हिरवळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून सहकार्य केलं जाणार आहे लॉकडाऊनमध्ये हातावर हात ठेवून गप्प न बसता वेळेचा सदुपयोग केल्यास रोजगार आणि व्यवसायाच्या संधी शोधता येतात हेच त्यांनी दाखवून दिलंय